नमस्कार, माझं नाव विशाखा निकम. सध्या मी TV9 काम करते आणि लवकरच इंडिया टुडे नेटवर्क म्हणजेच मुंबई तकला जॉईन होणार आहे. मित्र हो, मी निलेश बोधवले. मागच्या जवळपास 5 वर्षांपासून ABP माझ्यासाठी काम करतोय. नमस्कार, माझं नाव अजीम कागदी, मी एक फ्रीलान्स अँकर आहे. नमस्कार, मी विजय तावडे, गेली काही वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या टाइम्स नाव बरोबर काम करतो. आता सध्या मी पुढारी ऑनलाईन या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काम करते आहे. नमस्कार, मी रेश्मा झलके, आदान मीडिया कंपनीमध्ये मी सध्या ॲज अ कंटेंट रायटर म्हणून कामाला आहे. एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. बाकी सगळ्या क्लासेससारखं 6 महिन्याचा कोर्स आहे, 6 महिने कोर्स करायचा आणि निघून जायचं, हे नाही आहे. कॅलिडसच्या बाबतीत तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील, परत नवनवीन लोकांशी भेट होईल, इंडस्ट्रीतल्या काही मोठ्या लोकांशी तुमची भेट होईल. आणि मला असं वाटतं की प्रॅक्टिकल नॉलेज आपल्या फील्डसाठी, जर्नलिझमसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा या प्रॅक्टिकल गोष्टी आपण शिकतो तेव्हा खरी यातली मज्जा माहिती म्हणजे जाणवते. जर्नलिझमच्या क्षेत्रात नेमकी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, नेमका कोणत्या प्रकारची कार्यपद्धती आहे, तिथे कसं काम केलं जातं, हे त्या क्षेत्रातल्या प्रोफेशनल्सकडून तज्ज्ञांकडून शिकायला मिळालं. याचा उपयोग मला करिअर सुरू करतानाही झाला आणि आज देखील होतोय. हाय, दिस इज वैदेही पाटील. यू गेन प्रॅक्टिकल नॉलेज, यू मीट डिफरंट पीपल फ्रॉम द इंडस्ट्री, यू लर्न हाऊ टू फेस द कॅमेरा, यू डेव्हलप युअर रीडिंग स्किल्स, रायटिंग स्किल्स एज वेल एज युअर कम्युनिकेशन स्किल्स. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज एज वेल, अँड आय थिंक इट बूस्ट युअर ओवरऑल कॉन्फिडन्स अँड एनहॅन्सेस युअर पर्सनॅलिटी. I had an amazing experience at Caridus and I am grateful that I've got such a platform in my life. जेव्हा मी कॅरिडसला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मला अनेक गोष्टी कळाल्या. एक तर चॅनलची स्क्रिप्ट कशी असावी, दुसरी तुम्ही बोलावं कसं, तिसरं कॅमेरा फेसिंग कशा पद्धतीनं असावं आणि तुम्ही राहावं कसं, ह्याच्या काही बेसिक 4-5 गोष्टी होत्या ह्या मला त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. जवळपास 6 महिन्यांचा कोर्स मी पूर्ण केला आणि त्यानंतर अगदी काही महिन्यामध्ये, मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्येच मी ABP माझाला जॉईन झालो. आणि आज मी थोडक्यात या मराठी न्यूज पोर्टलमध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत असताना मला ते प्रकर्षाने जाणवतं, काम करत असताना असं जाणवतं की आपण जे काम करतोय याचा आपल्याला कॅलिडस मीडिया अँड ऍड्स अकॅडमीमध्ये जे शिकलोय त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मी शिवानी पांढरे. आपल्याला काहीतरी एक मार्ग हवा असतो आणि तो मार्गच मला कॅलिडसने दाखवला आणि आज मी प्रभातसारख्या एका खूप जुन्या वर्तमानपत्राचं ऑनलाईन डिपार्टमेंटसाठी काम करते. कॅलिडस अकॅडमी पुण्यातली एकमेव अशी अकॅडमी आहे ज्यात तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोचवर जास्त भर दिला जातो. लाईक वेदर इट इज अँकरिंग किंवा व्हिडिओग्राफी किंवा एडिटिंग, ते मेक शुअर करतात की तुम्हाला प्रॅक्टिकली त्यातलं टेक्निक्स, त्यातले टूल्स, त्यातलं युनिकनेस तुम्हाला कळावा. त्याचसोबत कॅलिडसचं नातं हे तुम्ही पासआउट झाल्यावरती संपत नाही, कारण त्यानंतर सरांकडून बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज येत राहतात. जसं मीही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सर्कल ॲपमध्ये काम केलं आणि अजूनही फ्रीलान्स व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मी काम करतोय. मी संजना जोगळेकर. बऱ्याच वेळा आपण एखाद्या क्लासला ॲडमिशन घेतो पण तिथं तेवढ्या पुरतंच, म्हणजे जितकं पोर्शनमध्ये लिहिलं तितकं शिकवलं जातं. पण मला इथे एक विशेष अनुभव तो वाटतो, म्हणजे की आउटसाईड द बॉक्स किंवा थिंक आउट ऑफ द वे ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात, किंवा तुम्ही कसं वाचावं, कसं लिहावं, ह्यापासून तुम्ही कसं प्रेझेंट करावं, ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला शिकवल्या जातात. आय एम सिस्टी कश्यप फ्रॉम पटना. वी डू गेट अपॉर्च्युनिटीज टू मीट ग्रेट जर्नलिस्ट लाईक अभिजीत कांबळे सर, संदीप चव्हाण सर अँड मेनी ऑफ द ग्रेट जर्नलिस्ट. प्रॅक्टिस भरपूर केली जाते. प्रॅक्टिसमध्ये फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करणे आणि स्क्रिप्टिंगचे प्रॅक्टिस, त्यावर खूप काम केलं जातं. मेन म्हणजे भाषा आणि उच्चार, तुमचे भाषा आणि उच्चार योग्यच हवेत, त्यामुळे त्याच्यावर बरंच काम केलं जातं. आणि गेस्ट लेक्चर्स होतात, पत्रकारितेतील सर्व अनुभवी लोकांना भेटण्याची संधी, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. नमस्कार, मी सोनम पांडे, मी प्रॉपर अमरावतीची. आणि मागच्या लॉकडाऊनबद्दल बोलायचं झालं तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही नामवंत लोकांसोबत या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. आमच्या मनात जे छोटे मोठे प्रश्न होते त्यांचे उत्तर आम्हाला या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून मिळाली, त्यासाठी कॅलिडस अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद. I really thank Kalidas Media Academy for making a good career of the students by teaching as well as by providing them job referrals once the course is completed. तुम्ही जर
स्वतः बेस्ट दिलं तर कॅलिडस सुद्धा तुम्हाला बेस्टच देईल. थँक्यू. कॅलिडसमध्ये जर्नलिझम शिकल्याचा मला आनंदही आहे आणि अभिमान देखील आहे. धन्यवाद. थँक्यू पंकज सर. थँक्स टू कॅलिडस आणि थँक्स टू पंकज सर ऑल्सो. थँक्यू कॅलिडस मीडिया अकॅडमी. तिथलाच विद्यार्थी तुम्ही अनुभव घ्या, तुम्हालाही यायचं असेल तर 100% कॅलिडसचा एक चांगला ऑप्शन तुमच्यासमोर उभा आहे.